मडगाव सावंतवाडी येथून संत गोपाळ गोस्वामी यांच्या मार्गदर्शनाने चाललेली व 90 दिवसांहून अधिक दिवस चालणारी पंढरपूर पायी वारी जिल्ह्यात दाखल झाली. कोकणातील महत्वपूर्ण मानली जाणारी 350 वर्षे अखंड सुरू असलेली ही वारी गुरुवार शुक्रवारी देरूर येथील प्रभूसृष्टी येथे दर्शनास थांबली. येथे अनेक भाविकांनी दर्शन घेत साकडे घातले. पंढरपूरच्या पांडुरंगाशी सामान्यांचं अभंग नातं आहे. पंढरपूर वारी हा उच्चानंद मानला जातो. व्यक्तिगत कौटुंबिक पंढरपूरची वारी करण्याचा प्रघात आहे. पवळेगावचे संत गोपाळभट स्वामींनी सुरू केलेली पायी पंढरपूर यात्रा आज 350 वर्ष अखंडितपणे सुरू आहे. मळगाव येथून सुरू झालेली ही पंढरपूर वारी कार्तिक एकादशीला पंढरपूरला पोचते. येथे तुळशी विवाह आटोपून पुन्हा मळगावच्या दिशेने निघते. या पालखीची स्वतंत्र वाट असून सुमारे 90 दिवस ही पालखी चालते. या पालखीची परंपरा 8 पिढ्या चालत आलेली आहे. परतीच्या प्रवासामध्ये नरसोबा वाडी येथे दिगंबर कुलकर्णी अर्थात पप्पा यांच्याकडे एक दिवस ही पालखी थांबते. तेथून कोल्हापूर येथे ठाकूर यांच्या निवासस्थानी 3 दिवस तर पुढे बेळगाव येथे सामंत परिवारांकडे 3 दिवस मुक्काम करून सावंतवाडीमध्ये टोपले परिवार यांच्याकडे पालखी थांबते. यानंतर जिल्ह्यात विविध ठिकाणी ही पालखी जाते. गुरुवार शुक्रवार नेरूर येथे प्रभूसृष्टीमध्ये ही पालखी दर्शनास थांबली. यावेळी प्रभूसृष्टीचे मालक पुरुषोत्तम प्रभू सामंत, निखिल प्रभू, श्रीकृष्ण सामंत, श्रेया सामंत, क्षितिजा प्रभू यांनी पालखीचे स्वागत केले. गुरुवार शुक्रवार भाविकांनी पालखीचे दर्शन घेत साकडे घातले. यावेळी महाप्रसादाला भाविक उपस्थित होते. या पालखीची सांगता परुळे येथे होते. ही वारी कोकणातील महत्वपूर्ण वारी मानली जाते. श्री संत गोपाळ गोस्वामी यांचा जन्म शके 1588 मध्ये परोळे ग्रामात झाला. तिथनं लहानपणी त्यांचे वडील गेले, त्यामुळे ते आईला त्यांच्या परशुरामाचा दृष्टांत झाला आणि ते मुलाला घेऊन पंढरपूरला गेली तो लहान असतानाच. आणि तिथे संत गोपाळ गोस्वामी महाराज यांना त्यांनी गुरु केलं आणि आपली धर्मकन्या मानली आणि त्या मुलाला सर्व भागवत धर्माचा अभ्यास करून घेतला. भागवत, ज्ञानेश्वरी तसंच इतर वारकरी संप्रदायाचा अभ्यास झाला, कीर्तन प्रवचन तसंच वैदिक ज्ञान संपादन केलं आणि गुरुप्राप्ती करून घेतली. त्यांना पांडुरंगाचा साक्षात्कार झाला. मग या पांडुरंगाच्या विठ्ठल रुक्मिणी आणि राई अशा मूर्ती त्यांच्या गुरुंनी त्यांना चंद्रभागेतून प्रासादिक मूर्ती दिल्या आणि त्या घेऊन त्यांना सांगितलं कोकणात जाऊन वारकरी संप्रदायाचा हरिभक्तीचा प्रसार कर. त्याप्रमाणे ते ही पालखी या मूर्ती बसवल्या आणि पालखी घेऊन ते सावंतवाडीला आले. तिथे दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या विठ्ठल नामाच्या घोषाने पाऊस पडला आणि म्हणून खेम सावंत सावंतवाडीचे संस्थानी भोसले यांनी त्यांना मळगाव हे इनाम दिलं आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण कोकणात हा भक्तिमार्गाचा प्रसार केला आणि शके 1662 मळगाव येथे संजीवन समाधी घेतली आणि अशी ही अखंड परंपरा 350 वर्ष पालखीची अबाधित आज 8 पिढ्या सुरू आहे. दरवर्षी कार्तिक एकादशीला पंढरपुरात जातो. तिथनं नरसोबावाडी, दामणगाव, कोल्हापूर, बेळगाव असा प्रवास करत करत मालवण, वेंगुर्ला, कुडाळ म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारण 3 महिने हा प्रवास. रोज रात्री कीर्तन, सकाळी अभिषेक पूजा, संध्याकाळी प्रस्थान आणि महाप्रसाद असा कार्यक्रम नियमित चाललेला आहे. ही पालखी वालावल येथे आलेली आहे. प्रभूसृष्टीचे मालक श्री पुरुषोत्तम प्रभू यांनी ही पालखी वालावल येथे आणलेली आहे आणि समस्त भक्तगणाला त्यांनी विठ्ठल रखुमाईचं साक्षात दर्शन दिलेलं आहे. त्याच्याबद्दल आम्ही सगळे भक्तगण त्यांचे आभार मानतो. आणि इथे देवाची स्थापना काल झालेली आहे. आज महाप्रसाद म्हणून सगळ्या भक्तगणांना इथे महाप्रसाद पण दिलेला आहे. सगळ्या भक्तगणांनी त्यांचा आस्वाद पण घेतलेला आहे आणि त्यांची यथासांग सकाळी पण पूजा झालेली आहे. संध्याकाळी श्री विठ्ठल रखुमाई इथून प्रस्थान करतील आणि पुढच्या गावी जातील. परेश राऊत, कोकण 9, कुडाळ.